एलआयसी वर्धापन दिनाच्या औचित्याने विमा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं. या अंतर्गत शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. यावेळी सोलापूर, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ, अक्कलकोट तालुक्यातील शिक्षकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या माजी उपकुलसचिव सुरेश पवार तर अध्यक्षस्थानी शाखाधिकारी भाऊसाहेब लबडे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर उपशाखाधिकारी गणेश डेकाळे, विकास अधिकारी प्रशांत पाटील, विजय नागटिळक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. या प्रसंगी जीवनज्योत प्रशालेचे मुख्याध्यापक पी एम कमळे, बसवेश्वर प्रशालेचे तुकाराम शेजाळ, शंकरनगरचे बाळासाहेब पारगुंडे, साधेपूरचे सुनील कुगणे, लक्ष्मण राजपूत, इंडियन मॉडेल स्कूलच्या स्मिता राठी, चित्रा कुलकर्णी, सनराईज स्कूल बीबी दारफळच्या मुख्याध्यापिका प्राजक्ता चव्हाण, पाकणी जिल्हा परिषद शाळेचे किशोर गुंड, षडाक्षरी स्वामी आदींचा प्रशस्ती आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. शिक्षक समाजाला वैचारिक सक्षम बनवण्याचं काम करतो तर एलआयसी आर्थिक सक्षम बनवते असं मत सुरेश पवार यांनी व्यक्त केलं. माझं फार जुनं आहे, कारण 1984 साली मी या शहरात नोकरीला आलो. माझे बरेचसे विद्यार्थी आहेत, काही विद्यार्थी शाळेत स्कूलमध्ये आहेत, काही मुख्याध्यापक आहेत. आणि मला आठवतंय की त्या 1984 प्रताप पाटील होते यांनी माझं सांगितलं, ते 85 माझ्या घरी कार्यक्रमाला आले. दुसरं म्हणून आमचा परिचय झाला आणि 86-87 त्यांनी मला माझ्या मिश्रला एजन्सी दिली, एलआयसी. म्हणजे ह्या एलआयसीची एजन्सी घेऊन मी लोकांपर्यंत जाण्याचा त्यावेळेस प्रयत्न केलेला आहे. आणि 7 वर्ष त्याच्यामध्ये का आपण जे करता निश्चितचपणे आपण ह्या एलआयसीचे धोरण आहे. कारण परदेशामध्ये, अमेरिकेमध्ये माझा मुलगा आहे कॅलिफोर्नियाला, तो कॉम्प्युटर होऊन एम एस केल्यानंतर पाहिलं की त्याच्यामध्ये त्याला विचारलं कुठं सर्व्हिस मिळतो, एका म्हणजे इन्शुरन्स सर्व्हिस याच्यामध्ये काम आहे. त्याला विचार तिथं कंपल्सरी सर्वांना विमारी आहे आणि त्यामुळं ते विम्याशिवाय काही काम होतं. हॉस्पिटलची बिलं सुद्धा द्यायची असतील तर विम्याशिवाय आणि म्हणून आपण आता तुलनेला पाहतो की एलआयसीच्या तुलनेने अनेक लोकांनी वेगवेगळे योजना सुरू केलेल्या आहेत. मी सुद्धा ते पाहिलेले आहेत, त्यांना तेही येतो. परंतु आम्ही पाहिले की एलआयसीची सेवा ही एक वेगळी सेवा आहे. आपण जे अनुभव आपण सांगितला ते अनुभव नेमके मी सुद्धा जोडून पाहिलेले आहे. आणि त्यामुळं आपण जे प्रत्यक्षामध्ये आपल्याला माहीत आहे की आपण पांडुरंगाच्या या नदीमध्ये आहोत, या ठिकाणी आध्यात्मिक नदी आहे. तर आम्हाला पाहतो की आपण कार्तिकी आणि आषाढी एकादशीला प्रत्येकजण आपला हा त्या ठिकाणी वारकरी एकमेकांनी पाहिजे लहान असून होता. त्याचा भावच हे आहे की त्याच्यामध्ये तुझ्यामध्ये जे आहे ते माझ्या आणि त्यामुळं एकमेकाची सेवा आणि ही एलआयसी ही म्हणूनच की इतर आपण जे तुलना करतो इतर जे ज्या शाखेप्रमाणे एलआयसी ही शाखा नाही, एलआयसी ही सेवा आहे. एलआयसी आपल्याला आपल्या जीवनाचं संरक्षण देणारी मोठी संस्था आहे आणि त्याच्या माध्यमातून ते आपल्याला सर्वांना कव्हर करत असतात. वास्तविक पाहता हे प्रत्येक जणांनी आपला विमा घ्या. परंतु आपण बऱ्याच वेळेला जातो त्यावेळेस एखादी स्कीम घेऊन जातो त्यावेळेस त्याला असं वाटत असतं की याच्या माझा काय फायदा किंवा शिक्षकांचं देश घडवण्यामध्ये मोलाचं योगदान असल्याचं प्रतिपादन करून त्यांच्या कार्यात सदिच्छा व्यक्त केल्या. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना लबडे म्हणाले की आर्थिक प्रगती करत असतानाच एलआयसीचा देशाच्या विकासात मोठा सहभाग आहे, तसेच सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम करत आहोत. यावेळी विकास अधिकारी प्रवीण थोरात, सुनील टेकाळे, मयूर पंतोजी आदींसह विमा प्रतिनिधी, शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचं प्रास्ताविक गणेश टेकाळे यांनी केलं, सूत्रसंचालन प्रशांत पाटील तर आभार प्रदर्शन विजय नागटिळक यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश भालेराव, अनुप कांबळे, प्रल्हाद कोळी, आर पी पाटील, प्रवीणा परदेशी, प्रतिज्ञा भोसले, एल एस कणगी आदींनी परिश्रम घेतले.